नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, चिरे बांधकामाबद्दल आपण माहिती घेऊया. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा. व आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. चला तर पाहूया आपण चिरे बांधकामासंबंधी माहिती. मित्रांनो, चिरे बांधकाम आपण करू शकता आणि चिऱ्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया. मित्रांनो, चिऱ्याची जी लांबी असते ती 14 इंच लांबीचा चिरा असतो आणि रुंदी जी असते ती 9 इंच किंवा 10 इंच दोन रुंदीमध्ये अवेलेबल आहे. जर तुमचं काम RCC असेल तर तुम्ही 9 इंच रुंदीचा चिरा मागवू शकता. लांबी आणि जाडी ही फिक्स असते, फक्त रुंदी आपण कमी जास्त मागवू शकतो. जर तुमचं लोड बेरिंगचं कन्स्ट्रक्शन असेल तर तुम्ही 10 इंच रुंदीचा चिरा मागवू शकता. 9 इंच मागवा किंवा 10 इंच मागवा, चिऱ्याचा जो दर असतो तो मित्रांनो एकच दर असतो. आणि एका चिऱ्याचा दर जो आहे मित्रांनो, हा सिंधुदुर्ग एरियामध्ये हा तुम्हाला 25 रुपयापर्यंत जागेवरती असतो. आणि तिथून जर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी नेणार, वाहतूक करणार असाल तर तो वाहतुकीचा रेट तुमचा एक्स्ट्रा पडणार आहे. जर मीडियम क्वालिटीचा चिरा असेल तर तो तुम्हाला 20 रुपयेपर्यंत मिळतो. पण ग्रुप पॉइंटिंगचा किंवा ज्या ठिकाणी आपण मोल्डिंग काम करणार आहोत तशा प्रकारचं चिरा जर तुम्हाला हवा असेल तर तो त्याची कॉस्ट मित्रांनो जास्त असते. पण 25 रुपयेपर्यंत तुम्हाला चांगला चिरा, एक नंबर क्वालिटीचा चिरा सिंधुदुर्गामध्ये तुम्हाला तुमच्या वाहनामध्ये भरून देऊ शकतात. आणि त्यानंतर तुमची वाहतूक किती किलोमीटर आहे, 100 ते 150 किलोमीटरपर्यंत चिऱ्याचा दर हा दुप्पट होतो मित्रांनो. आणि 200 ते 250 किलोमीटरला जवळजवळ तो तिप्पट होतो. त्यामुळं चिरा बांधकाम जर तुम्हाला करायचं असेल आणि चिरा लांबून आणायचा असेल तर निश्चित चिऱ्याचा दर हा वाढतो, हे तुम्ही समजून घ्या. आणि दुसरं, चिरा हा नॅचरल दगड आहे मित्रांनो. चिराला इंग्लिशमध्ये आपण लॅटराइट स्टोन म्हणतो, लॅटराइट मशिनरी म्हणतो आहे. आणि ते बांधकाम करण्यासाठी स्किल्ड लेबर, त्या प्रकारचे बांधकाम करणारे लेबरच आपल्याला असावे लागतात. दुसरी गोष्ट म्हणजे चिऱ्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. आपण बरेचसे चिऱ्यावरती प्रकाराबद्दल, चिऱ्याच्या क्वालिटीविषयी काही व्हिडिओ आहेत, तर ते जर तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी काही त्याच्या लिंक देतो आहे, त्या जरूर पहा. तर चिराचे बांधकाम जे आहे ते 3 प्रकारचं बांधकाम आपण करू शकतो. एक म्हणजे आत्रस बांधकाम असतं, दुसरं थप्पी बांधकाम असतं आणि तिसरं कुडी बांधकाम असतं. आता आत्रस म्हणजे काय, तर चिऱ्याची जी लांबी आहे 14 इंच, तर ती 14 इंचाची लांबी आपण रुंदी म्हणून जर बांधकामामध्ये वापरली तर त्या बांधकामाला आत्रस बांधकाम म्हटलं जातं. आणि हे आत्रस बांधकाम आपण फाउंडेशनमध्ये, फाउंडेशन बांधकाम करण्यासाठी त्याचा वापर करतो आहे. आणि थप्पी बांधकाम म्हणजे आपण रुंदी जी, आपण रेग्युलर रुंदी जी 9 इंच किंवा 10 इंच आहे तीच वापरतो, त्यावेळेला त्याला थप्पी बांधकाम म्हटलं जातं. थप्पी बांधकाम हे सुपरस्ट्रक्चर वॉलला करू शकता. त्यानंतर तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे कुडी बांधकाम. कुडी बांधकाम म्हणजे जी चिऱ्याची जाडी असते किंवा उंची असते, थिकनेस 6 इंच किंवा 7 इंच, ती आपण रुंदी म्हणून वापरली, विड्थ म्हणून वापरली. आणि विड्थ जी आहे ती त्याची, त्या चिऱ्या बांधकामाचा थर हाईट वापरली, तर त्याला कुडी बांधकाम म्हटलं जातं. आणि यामध्ये तुम्हाला पार्टिशन वॉल असतील, इंटिरियर आदल्यामधल्या वॉल असतील, त्या कन्स्ट्रक्शन करण्याकरता तुम्हाला कुडी बांधकाम केलं जातं. कुडी बांधकामाला चिरे कम्पेरेटिवली इतर 2 प्रकारापेक्षा कमी लागतात. आणि कुडी बांधकाम तुम्ही RCCमध्ये कुडी बांधकाम करू शकता, कारण पूर्णपणे स्लॅबचं किंवा छताचं वजन हे पिलरवरती असतं, कॉलमवरती असतं. त्यामुळं भिंती तुम्ही पार्टिशनचंच काम करताय, त्या ठिकाणी जाड भिंती किंवा रुंदीच्या असणं काही गरजेचं नाही. तर असे हे 3 प्रकार आपण बांधकामामध्ये करू शकतो. तुम्ही कुठं वापरताय चिरा,
आणि आता मित्रांनो चिऱ्याच्या टाईल्ससुद्धा निघालेल्या आहेत, 1 इंच 1.5 इंच जाडीच्या, जसे आपण वॉल टाईल्स लावतो किंवा ढोलपरी लावतो तशा प्रकारच्या चिऱ्याच्या टाईल्स आहेत। आणि एका टाईलचा दर एका बॉक्स पॅकिंग येतात, एका बॉक्समध्ये 4 टाईल असतात आणि एका टाईलचा दर मित्रांनो 80 रुपये आहे। आणि 12 इंच बाय 8 इंचाची टाईल असते आणि ती टाईल तुम्ही ॲज ए वॉल टाईल म्हणून तुम्ही फ्रंट वॉल असेल किंवा इंटिरियर वॉललासुद्धा तुम्ही त्या वॉल टाईलसारख्या फिट करू शकता। रेग्युलर सिमेंटमध्ये फिट करायचे आहेत आणि त्याचे जॉईंट फिलअप करण्यासाठी आपल्याला जे ग्राउट वापरायचं आहे, रेड सिमेंट म्हटलं जातं, ज्या टाईल्सला आपण जॉईंट फिलिंगसाठी व्हाईट सिमेंटमध्ये जसं वापरतो टाईल्सला तशाच प्रकारचं ग्राउट मिळतं। त्याच्यामध्ये थोडाफार चिऱ्याची माती मिक्स करून लावायची असते आणि त्याच्यावरती चांगल्या प्रकारचं पॉलिश आपण देऊ शकतो। तुम्हाला जर पॉलिशिंग करायचं असेल तर पॉलिशिंग करू शकता, किंवा नॅचरल लुक तुम्हाला हवा असेल तर पॉलिशनं जे नॅचरल लुक आहे चिऱ्याचा तो येतो। तर अशा प्रकारचं या ठिकाणी चिरे बांधकाम करताना तुम्ही थप्पी बांधकाम, कुडी बांधकाम किंवा आत्रस बांधकाम हे फाउंडेशनसाठी चौथऱ्यापर्यंत ठीक आहे, आणि चौथऱ्याच्या वरती काम तुम्हाला करायचं असेल तर निश्चित तुम्ही थप्पी बांधकाम किंवा कुडी बांधकाम करू शकता। लोड बेरिंग काम असेल तर तुम्ही थप्पीच बांधकाम करा, आणि जर RCC काम असेल तर तुम्ही फ्रंट वॉल सोडली तर बाकीच्या ठिकाणी तुम्ही कुडी बांधकाम केलं तरी चालेल, किंवा पेरिमीटरला तुम्ही थप्पी बांधकाम करा आणि इंटिरियर आदल्यामधल्या वॉल्स असतील त्यासाठी तुम्ही कुडी बांधकाम केलं तरी चालेल। बांधकाम करताना घ्यावयाची काळजी म्हणजे चिरा खरेदी करताना प्रथम आपण बघितलं पाहिजे, चिरा हा काही चिरे सॉफ्ट असतात, काही हार्ड असतात, तर काही बारीक डोळ्याचे असतात। तर तुम्हाला ग्रुप पॉइंटिंग किंवा मोल्डिंग किंवा चांगलं काम पॉलिशिंग करायचं असेल तर तो चिरा बारीक डोळ्याचा, की त्याला त्याच्यावरती जी छिद्रं असतात ती लहान लहान असली पाहिजेत आणि युनिफॉर्म कलर असायला हवा। आणि आता तर मशीन कट चिरा मिळतो आहे त्यामुळे तुम्हाला कटिंग जास्त करावं लागत नाही, फक्त जॉईंट ब्रेकअपसाठी आपण जे काही ब्रिक बॅट्स वापरतो तशा प्रकारचे स्टोनचे बॅट्स आपल्याला तयार करावे लागतात। आणि चिरे बांधकामाच्या दराबद्दल जर सांगायचं म्हटलं तर साधं बांधकामचा दर कमी असतो, 20 रुपये प्रति नग असतो आणि तो ग्राउंड फ्लोअरचा रेट आहे। जसजसं मजले वाढतात किंवा उंची वाढते तसतसं त्याचा रेट वाढत जातो। आणि गुरु पॉइंटिंगचा जो रेट आहे मित्रांनो तो स्क्वेअर मीटरवरती आहे। गुरु पॉइंटिंग बांधकाम, त्याच्यानंतर गुरु पॉइंटिंग करणं आणि पॉलिशिंग करणं असे हे त्याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया येतात, प्रोसेस येतात। तर तुम्हाला त्या तिन्ही एकत्रित करायचे असतील तर 1200 रुपये प्रति स्क्वेअर मीटर म्हणजे 120 रुपये प्रति स्क्वेअर फीट हा 3 प्रकारचं तुम्ही बांधकाम त्याच्यामध्ये त्यांच्याकडून करून घेऊ शकता। तर चिरे बांधकामाचा फायदा असा आहे की एक नॅचरल लुक आहे आणि चिरे बांधकाम हे नॅचरल स्टोन असल्यामुळं मजबूत बांधकाम आहे। आणि त्या बांधकामावरती तुम्ही स्लॅब पण टाकू शकता लोड बेरिंग कामामध्ये आणि RCC तर वापरू शकताय। दुसरा त्याचा फायदा म्हणजे त्याच्यावरती चांगल्या प्रकारचं पॉलिश तुम्ही दिलं तर एक वेगळा लुक तुम्हाला मिळू शकतो आहे, एक आकर्षक लुक मिळू शकतो आहे। आणि चिरे बांधकामाला थोडासा मेंटेनन्स आहे, दर 2 ते 3 वर्षानंतर तुम्हाला पॉलिश थोडंसं डाऊन होतं, एक्सटेरियर असेल तर तो सुद्धा तुम्हाला खर्च आहे। त्यामुळे चिरे बांधकाम करत असताना खर्च होणारच आहे, तो गृहित धरून चिरे बांधकाम तुम्हाला करायचं असेल, हा आता साधं बांधकाम करायचं असेल तर कमीत कमी खर्च आहे। आणि त्याच्यावरती तुम्ही सिमेंट कलर पण चांगल्या क्वालिटीचा चिऱ्याचा कलर देऊ शकताय आणि किंवा पॉइंटिंग करू शकताय, किंवा गुरु पॉइंटिंग करू शकताय, किंवा साधं पॉइंटिंग करू शकताय। आणि चिरे बांधकाम करत असताना चिरा फक्त चांगल्या क्वालिटीचा तुम्ही घ्या। आणि साधारणतः एक ब्राससाठी जर आपण 1 क्युबिक म्हणजे क्युबिक ब्रास काढलं, जे 100 घनफुटाचा ब्रास काढला तर आपल्याला जवळ 190 ते 200 चिरे लागतात। आणि जर आपण 10 फूट बाय 10 म्हणजे स्क्वेअर एरियाचा दृष्टिकोनातून जर आपण ब्रास काढला 10 फूट बाय 10 फूट त्याच्यामध्ये 80 चिरे इन्क्लुडिंग वेस्टेज होतात। तर चिरे बांधकामाबद्दल जर तुम्हाला काही शंका काही प्रश्न असतील तर तुम्ही जरूर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहा,
आणि त्याच्याबद्दलचे आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो, चिरे बांधकाम करताय तर निश्चित तुम्ही चांगला निर्णय आहे। फक्त एवढंच लक्षात ठेवा की चिरा घेताना तुम्ही चांगल्या दर्जाचा चिरा घ्या, स्वस्त मिळतो आहे म्हणून चिरा कुठलाही खरेदी करू नका। चिरा हा बारीक डोळ्याचा असावा आणि त्याबद्दलचे काही व्हिडिओज आपले आहेत, काही मोल्डिंगचे व्हिडिओ आहेत, काही ग्रू पॉइंटिंगचे व्हिडिओ आहेत, काही चिऱ्यासंबंधीचे बांधकामाचे काही फोटोज आहेत, त्याबद्दलचे सर्व मी लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। थँक्यू, धन्यवाद।